मी यशस्वी कशी झालो हे सांगायच्या आधी मी काय चुका केल्या हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या करणार नाही. आणि मग प्रत्येक पुस्तक घेण्याची ती पीवायक्यू बघायची आणि मग ते करायचं. मग ह्याचा फायदा झाला की कमी वेळेत माझा अप्रोच दुसरा अभ्यास व्हायला, स्पष्टपणे नाते तोंडावर म्हणायचे ठीक आहे कवा लागल तवा, सरकारी नोकरी कवा लागल तवा झाली तर, अशी डायरेक्ट बोलणं. कोणकोण माघारी बोलतात सगळेच, पण डायरेक्ट बोलणारे पण बरेच होते. गिवअप करण्याचा विषयच नाही, ही गिवअप करणे हा डोक्यात आलाच नाही विषय, करायचं तर करायचं. आपण मिडल क्लासमधून असतो आणि ही हाय क्लास लोकांनी ही एक लाईन सेट केलेली आहे की हे स्टेटस म्हणा इकॉनॉमिकल कंडिशन म्हणा, ही लाईन क्रॉस केली आपण डायरेक्ट जंप घेणार असतो. ती जंप घेण्यासाठी ती आत होतच की आपले पर्यायच नाही, हे केलंच पाहिजे. तर गुड इव्हनिंग सर्वांनाच. 2023 साली UPSC मार्फत घेण्यात आलेली CAPF SC एक एक्झाम असते, त्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक 225 आलेला आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातून मी विमेन कॅन्डिडेट 31 आहे. म्हणजे यामध्ये मला द्विधा मनस्थिती आहे की एक गोष्ट चांगली आहे की ठीक आहे मी तिथंपर्यंत जाऊ शकले, पण दुसरी गोष्ट कुठेतरी खंत वाटते की 31 का महाराष्ट्रातून मुलगी म्हणून अजून 31 का. त्यात बरेचसे चॅलेंजेस आहेत, प्रत्येकाची परिस्थिती असते, हे तुम्हाला नंतर बोलेनच मी. सुरुवातीला मी सांगेन की परीक्षेचं स्ट्रक्चर काय आहे आणि परीक्षे त्याच्यानंतर जी पोस्ट मिळते ती पोस्ट काय असते, कारण बऱ्याच जणांना अजून एक्झाम काय आहे हेच माहीत नसतं. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांनाच पहिल्यांदा माहीत झालं असेल की CAPF नावाची काहीतरी UPSC एक्झाम आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ही UPSC मार्फत घेण्यात येते परीक्षा. दुसरी गोष्ट यामध्ये एक एज लिमिट आहे, 25 एजपर्यंत तुम्ही देऊ शकता. ऑब्विसली तुमचं जर OBC असेल किंवा ST SC असेल तर ही रिलॅक्सेशन वेगळं आहे, पण जनरली हे 25 देता येते ही एक्झाम. यामध्ये तुम्हाला जसं UPSC किंवा MPSC प्री मेन्स असते तसं याचं जास्त दिवसाचं स्ट्रक्चर नसतं, एका दिवसाची वन डे एक्झाम असते. पहिला पेपर असतो आहे 250 मार्काचा, ज्यामध्ये MCQ पॅटर्न आहे 125 प्रश्न, आणि दुसरा पेपर असतो तो रिटर्न असतो डिस्क्रिप्टिव्ह, त्यामध्ये एस्से अर्ग्युमेंट रिपोर्ट एस्से ग्रामर ह्यासारख्या गोष्टी असतात. ह्यात इंग्लिश आणि जनरल नॉलेज दोन्ही चेक होतं. आणि ह्याचा जो सिलेबस असतो पेपर वनचा सिलेबस सेमच आहे जसं आपला प्रीचा असतो UPSC सिव्हिल सर्व्हिसेस आणि MPSC, पण पेपर 2 चेंज काय असतो की यामध्ये तुम्हाला इंग्लिश पण चेक होतं आणि जनरल नॉलेज पण, प्लस तुम्हाला लिहावं लागतं असते 300 शब्दांमध्ये. मग यामध्ये चॅलेंज हे असतं की आपल्याला 1200 वर्ड्समध्ये आपल्याला UPSC लिहावं लागतं किंवा MPSC, तर ते 300 शब्द तुम्हाला तोच डाटा बसवावं लागतो. मग यामध्ये तुमचं इंट्रोडक्शनसुद्धा तेवढंच 40-50 शब्दात, हे सगळे चॅलेंजेस तुम्हाला कमी ह्याच्यात बसवायचं, हे थोडंसं प्रॅक्टिस ना येऊन जाते. तर ह्या दोन मिळून पहिल्या पेपरचं ज्यावेळी तुमचं कट ऑफ क्लिअर होतो त्याचवेळी दुसरा पेपर चेक होतो. म्हणजे ते मेन्स घेऊन ठेवण्यासाठी घेऊन ठेवतात, पण पहिला पेपर क्लिअर झाल्यानंतर तो चेक होतो आणि दोन्हींचा कंबाईन कट ऑफ लागतो आणि मग तुमची रिटर्न क्लिअर होतं किंवा नाही हे सांगितलं जातं. दुसरी स्टेज असती ती फिजिकलची असते. यामध्ये मुलांचे स्टँडर्ड्स म्हणजे मुलामुलींना स्टँडर्ड्स थोडेसे वेगळे आहेत, जसं की टाईप्स एकच आहेत, 800 मीटर रनिंग आहे, 100 मीटर रनिंग आणि लॉंग जंप. 800 मीटर रनिंगमध्ये प्रत्येकाचं तुम्ही बघून घ्या, तुम्हाला वाटतं अजून अटेम्प्ट पुढचा असेल तर ते दोघांनीही बघून घ्या. 800, 100 आणि लॉंग जंप एवढं करावं लागतं. नंतर मेडिकल असते, मेडिकलनंतर इंटरव्ह्यू असतो, तो सेम UPSC पॅनल असतं तेच घेतात. सिव्हिल सर्व्हिसला जे पॅनल असतं तेच पॅनल यांना असतं. आणि इंटरव्ह्यूमध्ये मात्र तेच स्टँडर्ड तपासले जातात. क्लास आणि ही जी पोस्ट मिळते तुम्हाला ही क्लास 1 गॅजेटेड ऑफिसरची पोस्ट असते. जसं आपल्याला माहिती आहे की MPSC मार्फत DYSP होतात, ACP होतात, तशीच ही सेंट्रल आर्म पोलीस फोर्स यामध्ये AC असिस्टंट कमांडंट नावाची ती पोस्ट असते ही. तर मला ह्या परीक्षेची माहिती मी NCC असताना मिळाली. पहिल्यापासूनच मी भारत स्काउट म्हणजे आपले स्काउट गाईडचा भाग असायची, MCC म्हणून महाराष्ट्र कॅडेट कोर NCC याचा भाग असल्यामुळं मला पहिल्यापासून वर्दीची सवय होती. आणि मग तिथं जे डिफेन्स लोकांना बघून वाटायचं की तो ऋतुभाच वेगळा आहे वर्दीचा, मग बॅक ऑफ द माइंड असायचं की ही पण छान आणि आपण करायचं आहे. सुरुवात मी सिव्हिल सर्व्हिसेसतूनच केली होती, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस. सगळं स्ट्रक्चर बघितलं, डोक्यात ठेवलं होतं की 1-2 अटेम्प्ट द्यायचे आणि ही परीक्षा पण आपण डोक्यात ठेवून जायचं. पहिला अटेम्प्ट दिला सिव्हिल सर्व्हिसेसचा, त्यातून वाटलं की याला आपल्याला वेळ लागेल आणि घरची इकॉनॉमिकल कंडिशन काही इतकी खास नसल्यामुळे मला वाटलं की आपण पटकन शिफ्ट झालं पाहिजे, कारण एक मुलगी म्हणून आणि गाव लेवलला ग्रामीण भागात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की लगेच लग्नाचं वगैरे हे प्रेशर असतेच. तर आणि माझा टोन मला वाटतं जर आला तर येऊ दे कोल्हापूरचा टोन आहे, अजून तेवढं ग्रो झालेलं नाही की ती भाषेचा लगेच ॲक्सेंट यायला पाहिजे. तर त्यावेळी मग मी विचार केला की आपण लगेच शिफ्ट झालं पाहिजे, म्हणून UPSC CSE पण चालूच होतं, पण म्हटलं CAPF ऑप्शन आपण अवलंबलाच पाहिजे. म्हणून मग NCC नंतर ठरवलं की हा प्लॅन बी आपला असला पाहिजे. आणि 2022 मला वाटतं माझा पहिला अटेम्प्ट होता CAPF. पहिल्यांदा वेळी बरेच आपण ज्या चुका करतो त्या चुका माझ्याकडून पण झाल्या. खरं म्हणजे सुरुवातीपासून माझा प्रवास सांगते आधी मी तुम्हाला,
की माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, म्हणजे हे सांगण्याचा भाग म्हणजे बरेच टॉपर सांगतात, पण ह्या सांगण्याचा भाग हाच असतो की कुठेतरी आपण सगळेच त्या भागात नाहिलो असं मनात एक प्रिपरेशनच्या एक सुरुवातीला कुणाच्याच मनात काही येत नाही, पण एक दोन वर्ष झाले की वाटते दुसऱ्या संग कम्पेअर करायला लागतोय आपण की त्यांचं बघा ह्या ठिकाणी शिक्षण झालं आहे, त्यांचा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड किती छान आहे. सुरुवातीला आपल्या मनात काहीच येत नाही, कारण आपला स्वतःवर विश्वास असतो की ठीक आहे आम्ही करणारच म्हणून. एक दोन वर्ष जायला लागले आणि आपल्याला जे वाटतं असते आपलं का होत नाही, मग त्यावेळी आपण त्यांच्याकडे जे आहे आणि आपल्याकडे जे नाही ते बघून स्वतःला दोष द्यायला लागतोय. मग माझ्या मनात पण तसं एक वर्ष दोन वर्षाने यायला लागलं की त्यांचं इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे ते करणारच, त्यांची शाळा चांगली होती ते करणारच, असं आपण कधीच मनात आणायचं नाही. की सातवीची शाळा, सातवीपर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत झालं, आठवी नवी दहावी गावाजवळ स्किनी हायस्कूल म्हणून होतं शाळा, मी कोल्हापूरचे मेन, त्यामुळं तिथं हायस्कूलमध्ये शिकले ते पण सेमी इंग्लिश माध्यमातून, कारण मला वाटलं की सायन्स इंग्लिश हे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे म्हणून. आणि मग कोल्हापूर जिल्ह्यातलं टॉप कॉलेज आहे विवेकानंद कॉलेज, बऱ्यापैकी माहीत असेल. तिथं ज्यावेळी 90%च्यावर वगैरे टक्क्यावर असं त्यावेळी ॲडमिशन मिळतं. तिथं ज्यावेळी मला गेलो मी त्यावेळी समजलं मला की जग बरंच मोठं आहे आणि आपण अजून मराठी किंवा आपण अजून बऱ्याच गोष्टी आपण ग्रो करायला पाहिजे. मग ते कॉलेज मोठं होतं त्यामुळे एक ॲक्सेस मिळालं की सिटीत कसं वावरायचं, कारण बऱ्याचदा असं होतं की मुलींनी गावातून ज्यावेळी शहरात जातात त्यावेळी वेगळीच संकटं, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अजून बोलायचं कसं किंवा कुठले कशा परिस्थिती येतात त्या डील करावे लागतात, आई वडिलांची भीती वेगळीच असते, शहरात मुलगी जाते, ह्या गोष्टी कधीच माझ्या मनात येऊ दिल्या नाही माझ्या घरच्यांनी की बाबा तू मुलगी आहेस, कारण मी शेतात काम करायची. म्हणजे माझा यूट्यूबला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे की त्यात वैरण काढणे, चारा काढणे, हे सगळी रानातली कामं करायची. मी स्वतः एक होंडा मारायची गाडी, जसं की बाईक असते ती, त्यामुळे पहिल्यापासून मनात हे नव्हतं की मी मुलगी आहे, किंवा म्हणजे तो जो न्यूनगंड असतो की आपण हे करू शकत नाही, आपल्याला काहीतरी बंद नाही येत, आपण असंच वागलं पाहिजे तसंच, असं काय नव्हतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रासाठी मी विचार केला नाही की आपण करावं की नको, आलं छान वाटलं केलं, छान वाटलं केलं तसं. बारावीनंतर मग कॉलेज झाल्यामुळं त्यावेळीच ठरवलं की आपल्याला यू पी एस सी करायची आहे. कोल्हापुरात राहून पण करता येत होतं, पण वाटलं की आपल्याला एन्व्हायरमेंट पाहिजे म्हणून मग पुण्याला बारावीनंतरच शिफ्ट झालो होतो वाच. त्याचं कारण असं होतं की मला ग्रो करायचं होतं, स्पर्धा काहीही कळून घ्यायची होती. जर गावाकडेच राहिलो असतो तर वाटलं असतं की ठीक आहे एक वर्ष केलं परत मग फाटी घेऊन जातो, जाऊ दे आपल्या आजूबाजूला कोण करत नसतं प्रिपेअर, आपलं क्षेत्र आपल्याला माहीत असतं. मग जसं 2018 मी पुण्यात आले त्याच्यापासून मग मी पहिलं अवांतर वाचन करणे, वेगवेगळ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जेणेकरून माझा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आणि त्याचा फायदा मला इंटरव्ह्यूला नक्कीच झाला असं मी म्हणेन. कारण कुठेतरी आपण त्या एन्व्हायरमेंटवर वावरलेलो असतो तर चार लोकांपुढे बोलायला भीती वाटत नाही. मी पब्लिक स्पीकर आहेच ऑलरेडी, पण ज्यावेळी मग चार लोकांसमोर होतो त्यावेळी बर्डन वेगळाच असते की आपल्याला प्रत्येक शब्द जपून वापरला पाहिजे, आपली उत्तरं थोडी लॉजिकल असली पाहिजेत, हे जे काम असते ते मग मला वाटते मी कॉलेजच्या पिरियड्समध्ये पिरियडमध्ये चांगलं केलं. मी तिथं मी ज्यावेळी कोरोनाचा वेळ सगळ्यांवरच माहिती आहे आपल्याला कोरोनाची, मला माहीत नाही तुम्ही त्यावेळी प्रिपेअर करत होता का नव्हता, पण मी प्रिपेअर त्यावेळी अजून ग्रॅज्युएशनचीच वेळ होती, पण म्हटलं की करायचं आहे प्रिपेअर. एक वेळ अशी आली की आता शिक्षण थांबवावं की काय, कारण घरची आलं की जे म्हणजे आमच्या वडिलांचा व्यवसाय आहे की गावोगावी जाऊन जे घरगुती वस्तू असतात ते विकतात, त्यामुळं जर कोरोना आला तर फिरण्यावरच बंधनं. मग बऱ्यापैकी परिस्थिती अशी झाली की मी थांबते गावातच राहून करते, पण मी तसं थांबलं नाही. शेतात जायचं तर शेतात अभ्यास करत बसायचं, कधी गोठ्यात पप्पांनी आणि म्हणजे आई वडिलांनी मला गोठ्यात असं हे आपलं कडबा असतो आपण कडबा म्हणतो त्यांना शाळूची थाटं, त्याचं मला कडाला भिंत लावून दिली ठीक आहे इथं अभ्यास कर अशा पद्धतीनं. म्हणजे मला काय वाटतं त्यावेळी मला वाटत नव्हतं की मी काहीतरी भारी करायलोय, पण मला आत्ता फिरून बघताना वाटतं की हां कदाचित ते डिटर्मिनेशन असेल की ज्यावेळी मला असं वाटलं की आपण थांबायचं नाही कसं याल तरी करायचं आहे. कुठल्याच टॉपरला किंवा कुठलं सिलेक्शन झालं तर एका दिवसात सगळं चांगलं नसतं, चुका आमच्याकडनं पण झालेलं असतं. आणि मी स्वतः विचार करायची की मी यशस्वी कशी झालो हे सांगायच्या आधी मी काय चुका केल्या हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्या करणार नाही. कारण होते कसं, मी पण सुरुवातीला असंच स्वप्न बघितलं की 21व्या वर्षी पोस्ट काढायची, आणि ज्यावेळी पहिला अटेम्प्ट झाला नाही मग निगेटिव्हिटी यायला लागली की झालं नाही. मग आपण त्यांची स्टोरी ऐकलेली असते, त्यांनी असं केलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, पण मी ठरवलं की मी तसं काय सांगणार नाही, मी जे जेणे नाही ते सांगणार. मग त्यामध्ये असं झालं की मग मला हळूहळू कळायला लागलं की ठीक आहे त्यांची परिस्थिती वेगळी असते, आपल्यावेळी कोरोना आला आपली दिशा चुकली, कारण मी पहिला माझं क्लिअरच नव्हतं यू पी एस सी की एम पी एस सी. मग मी पहिला कोरोनामध्ये म्हटलं एम पी एस सी करू, पटकन काढायची आपल्याला पोस्ट, आपल्याला एक घाई असते पटकन मला सेटल व्हायचं आहे, पटकन सेटल व्हायचं आहे, हा धीर धरवत नाही आपल्याला. मग त्यानंतर मी एम पी एस सीचे स्टेट बोर्ड आधी वाचले, बरं ते पण वाचले तर पी वाय क्यू बघितलेच नाहीत, डायरेक्टच वाचायला सुरू केलं, क्वालिटी असंच वाचलं मी 15 दिवसात संपलं, पण ते डोक्यात काहीच राहिलं नाही. नंतर कळलं की जेव्हा पी वाय क्यू बघितलं त्यावेळी कळलं ही वाचलेलं नाही ह्याचा काहीच संबंध नाही आहे. असेच एक वर्षभर मला वाटतं मी अभ्यास केला पण तो दिशा नव्हता, त्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही.
नंतर मग मला खऱ्या अर्थानं मी जरा मला वाटतं मी एक्सप्लोअर केलं की काय नेमकं आपलं चुकतं आहे, काय केलं पाहिजे. पी वाय क्यू बघितले, पी वाय क्यू पाठ केले, आणि मग प्रत्येक पुस्तक घेण्याची ती पी वाय क्यू बघायची आणि मग ते करायचं. मग ह्याचा फायदा झाला की कमी वेळेत माझा अप्रोच दुसरा अभ्यास व्हायला आला की हां हा अप्रोच पाहिजे आणि हे चॅप्टर आहेत. जसं की हिस्ट्रीचे प्रश्न जास्त पडत नाहीत, मग मी ठरवलं हिस्ट्री साईडला ठेवायचं, सगळ्यात शेवटला करायचं ज्यावेळी हा अभ्यास पक्का होईल त्यावेळी. हे मला वाटतं मॅच्युरिटीनुसार कळत गेलं. जसं बी एचं लास्ट इयर आलं तसं मला कळालं. मग तिथं परत प्रश्न असा आला की आता मग मास्टर्स घ्यावं की नको, कारण दोन तिथं प्रत्येकालाच मला वाटतं हे प्रत्येकजण ह्या स्टेजमधून जातच की काय करू, फोकसली फक्त एम पी सी यू पी सी करू की मास्टर केलं तर त्यात टाईम द्यावं लागेल, ते कॉलेजचं करावं लागेल. मग मी विचार केला नाही थांबून आजच्या जगात फायदा नाही आहे, आपण क्षेत्र बघतो एवढं त्यावेळी मला वाटते कळत होतं की आपण प्लॅन बी असला पाहिजे. म्हणून कॉलेजला ॲडमिशन घेतलं, एस पी कॉलेजला मास्टर्स केलं, जेणेकरून मग शिक्षकांना पण मला वाटते मी आमच्या कॉलेजमधली आमच्या बॅचची एकमेव असेन. कधीच वर्गात बसायची नाही, प्रॅक्टिकलला जायची पण वर्गात कधी थेरीला बसायची नाही, पण रिटर्नमध्ये सगळ्यात हायस्ट स्कोर माझा. त्यामुळे शिक्षकांना पण वाटायचं की बाबा ही यू पी सीचं नाव सांगते आहे पण टाईमपास करत नाही आहे, त्यामुळे ते पण थोडं बोलायचे सगळ्यांसमोर. मी पण बोलून घ्यायचं जाऊ ते म्हणजे किती लक्षात ठेवणार आहे ते, तर ते ऐकून घ्यायचं आणि परत अभ्यास करायचा. मग येऊन असं परत कॉलेजचं आणि हे करत थोडं मला वाटते माझा 22 पहिला अटेम्प्ट आला. त्यावेळी पण बऱ्यापैकी तयारी झाली होती, पण जसं की यू पी एस सी माहिती आहे अनप्रेडिक्टेबल सर्व्हिस कमिशन, त्यामध्ये त्यांनी करंट अफेअर्सचा ट्रेंडच चेंज केला. म्हणजे ट्रेंड वेगळाच आला की वन लायनर यायच्या जागी त्यांनी सी एस सीच्या पॅटर्ननुसार डीपमध्ये ॲनालिस्टिक टाईपचे प्रश्न टाकले. मला वाटतं 10-12 प्रश्न माझे तिथं हे झाले असतील, त्याच्यामुळे माझी रिटर्नच राहिली. पुन्हा तिथं निराशता आली की आणि गंमत अशी होती की आमच्या गावी अजून माझा पहिला अटेम्प्ट 22 साली होता, पण पुण्याला येऊन मला 5 वर्ष झाले होते. सगळ्यांना वाटलं ही कुठलीतरी डिग्री आहे डॉक्टरची इंजिनिअरची आणि अजून कसं तुझं शिक्षण नाही, अजून किती वर्ष लागतील. मला वाटतं प्रत्येकालाच हा प्रश्न विचारतात गावी, अजून पहिला अटेम्प्ट नसतो तोवर अजून किती वर्ष. त्यामुळे मला अजूनच डिप्रेशन, मला गावालाच म्हणजे माझं वयलाही नव्हतं, आता सुद्धा माझं वय 23 आहे, पण काय माहीत की त्यावेळीची परिस्थिती अशी होती की मला 21 वर्ष काढायची आणि 21 वर्ष नाही झालं म्हणजे मी फेलच झालो आहे, म्हणजे माझ्या आता हिथनं पुढे किती काढले तर त्याला काय अर्थ नाही. असं एक प्रकारची फेज आली 2022 साली की काय करायचं आता कसं करायचं. मग नंतर कॉलेजमध्ये शिक्षक भेटले, मोठे सिनियर दादा होते आमचे, कर्वेनगरमध्येच मला 2 दादा गाठ पडले, ते पण अशीच गंमत अशी होती. तो योगा एक वेगळाच असतो, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखाद्याचं कौतुक करायला जावं आणि त्याच्याकडून तुम्हाला 4 गोष्टी मिळाव्या, निरपेक्ष कौतुक करावे आणि त्यानं मला सांगावं की असं कर तसं कर. आणि तो एक दादा मला प्रतीक नावाचा दादा गाईड करत राहिला मला कायम. असं एक कोणतरी तुम्हाला गाईड करायला असतं ना पर्सनल लेवलला, त्यावेळी मग तुमची दिशा पण बरोबर होत जाते. जसं की फिजिकलच्या वेळेला गंमत अशी झाली की मी आपलं मला वाटते आकाशी ग्राउंड तिथं फिजिकलला जायची ग्राउंडला, मी ठरवलं की बसनं जायचं आणि बसनं जायला 1 तास लागायचा. मी मनात ठरवलं की मी वारजे महावडीत राहते, तिथून तिथून जवळ पडेल मला, म्हणून मी जाऊ दे बसनं जायचं आणि मी सेल्फ करीन असं वाटलं मला. त्याचा एकच कॉल आला, तो म्हणला अशी का करायलास, लेखी परीक्षा होणं साधी गोष्ट नाही आणि ह्या गोष्टीसाठी लोक त्रस्तात, तुला मिळाली तर तू गाडी मागव गावावरून. ठीक आहे म्हणलं, बाईक तर बाईक, मी पुण्यात बाईक घेऊन फिरलो. आमच्या बॅचमध्ये मी एकटीच मुलगी आणि मुलं सगळी, कधीच मला ताणलं नाही की बाबा ही मुलं आहेत मी मुलगी आहे. पहिल्यात ते पण थोडंसं कसं आहे आपल्याकडे अजून लहानपणापासून वातावरण असं शाळेतच, मुलं वेगळीकडं मुली वेगळीकडं, मग बोलणार नाही ते वातावरण कुठतरी आत असते, मग ती मुलं पण कचरायची माझ्याबरोबर रनिंग करायला. पण मी असं फीलच कोणाला होऊन दिलं नाही की बाबा तुम्ही एक वेगळा आहे मी वेगळा आहे. ठीक आहे, इथं सोल्जरची म्हणजे इथं ऑफिसर आहे, इथं मेल किंवा फिमेल नाही आहे, ते पण हळूहळू मग कम्फर्टेबल झाले. असं करत करत मग आम्ही ग्राउंड क्लिअर केलं, बऱ्यापैकी आमचे सगळे ग्राउंड क्लिअर झाले. हां, तर मी कुठे होते की 22 पहिला अटेम्प्ट, तर त्या अटेम्प्टनंतर मी खचले की असं आता कसं करायचं. परत 15 दिवस मी पुस्तक हातात घेतलं नाही, परत म्हटलं आता जाऊ दे दुसरीकडे हातपाय मारू आपण, म्हणून मग सी डी एसचा विचार केला. यू पी एस सीची सी डी एस आर्मी ऑफिसरसाठी एक्झाम असते. म्हणजे यातून काय सांगायचं आहे की तुम्ही एक ज्यावेळी परीक्षा टार्गेट करता, घरच्यांना काहीतरी इनपुट देत राहिलं ना आपण की घरचे पण विश्वास ठेवतात. मी सी डी एसची रिटर्न क्लिअर झाली, ती परीक्षा काही खूप अवघड नाही आपल्याला रिटर्न क्लिअर करणं, पण घरच्यांना कसं वाटलं की ठीक आहे कुठली तरी परीक्षा पूर्वी पास झालेली आहे म्हणजे अजून करू शकते. त्यामुळे त्यांना पण आधार मिळत गेला की काहीतरी कर आपण पण सपोर्ट करूया, मुलगी काहीतरी करते. सी डी एसची रिटर्न मला वाटतं 4 सलग पास झालो, एस एस बीला जायची, तो अभ्यास करता करता मग सी ए बी एफचा 23 अटेम्प्ट आला. त्यामध्ये पण काही गोष्टी चुकल्या होत्या की जसं की ग्रामरकडं लक्ष न देणं जास्त, प्रॅक्टिस थोडी कमी करणं, पण मग नंतरच्या 1 महिन्यात कारण मी कॉलेजसोबत करत होतो मी, त्यामुळं थोडंसं मॅनेजमेंट होत नव्हतं. पण लास्टला जेव्हा कॉलेजची एक्झाम मेमध्ये झाली आणि जुलै आणि जून हे 2 महिने माझ्याकडे मिळाले, त्यावेळी सगळी कसर भरून काढली. 3-3 सगळेच करतात अभ्यास, काय आपल्याला वेगळी गोष्ट नाही आहे, पण त्या अभ्यास करताना ज्यावेळी आपण स्वतःचा मेंटली स्ट्रॉंग असतोय त्यावेळी तो खरा अभ्यास आपला प्रोडक्टिव्ह म्हणता येईल. कारण बऱ्याच वेळा आपलं असं होतं की लवकर सेटल व्हायचं आहे, मग आपल्याबरोबरची मुलं दिसतात कुठेतरी प्रायव्हेटमध्ये लागलेली असतात, कोण लाखभर पगार घेते,
कुणाचे लग्न होतात, म्हणजे तुमचं मला नाही वाटत तुमचे तसं कोण झालं असेल, तुम्ही फ्रेशर आहात सगळे, पण हे पुढे येईल. पण मला इथे सांगायचं ह्या उद्देशातून की डोक्यात असं ठेवू नका की मला ह्याच वर्षी करायचं आहे, ठेव जिद्द असावी. पण समजा नाहीच मिळालं तर म्हणजे मी काय फेलियर झालो काय, किंवा मग माझ्यात क्षमता आहे का नाही, अशा शंका आल्या जरी तरी आपल्याला त्याच्यावर मेंटली मात करता आली पाहिजे, स्ट्रॉंग राहता आलं पाहिजे की ठीक आहे वेळ लागतो आहे, मोठ्या गोष्टींना वेळ लागतो आहे. शेवटी रिटर्नच्या मला वाटते फिजिकल झालं जानेवारीमध्ये, जूनमध्ये आमचा इंटरव्ह्यू आला. त्या इंटरव्ह्यूच्या वेळी एक गंमत अशी झाली की मला म्हणजे मागच्या वेळेसारखं डिटर्मिनेशनच नव्हतं, यावेळी वाटतच नव्हतं की इतकं हे करावं आपण, जीवतोडीनं करावं वगैरे. पण काही गोष्टी असतात ना, मग आमचे गुरु होते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, तर आध्यात्मिक गोष्टींकडे एक ओढ असायची, दरवारी सत्संगला जाणं, मला वाटतं त्या गोष्टी पण आपल्यावर परिणाम करतात बऱ्याचशा मेंटली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. तर ती कुठेतरी आतनं एक पॉझिटिव्हिटी होती. आणि मग ज्यावेळी एक टॉपर असतं, आमच्याच बॅचमध्ये एक टॉपर होता, त्याला रिटर्नमध्ये पण खूप जास्त लीड होती, मग आमच्या वगैरे तेच की हा सिलेक्शन घेणारच आहे, ह्यानं जाऊन फक्त इंटरव्ह्यूला बसायचं आहे, ह्याचं सिलेक्शन पक्कं आहे. आणि ज्यावेळी मी प्रत्येक मॉकला, मला वाटतं इथला एक मॉक छान गेला माझा आणि अजून दोन तीन इन्स्टिट्यूशन मॉक छान गेला, सातपैकी दोन तीन छान गेले, चार वाईट गेले. आणि मला वाटायला लागलं की आपण त्याची स्ट्रॅटेजी फॉलो करावी की काय, तो इतका टॉपर आहे तो, आणि प्रत्येक इंटरव्ह्यू तो बाहेर येताना हसत येणार आणि मी मात्र डिप्रेस्ड अशी, माझा काय एवढा छान गेला नाही, तो सांगणार मला लई छान गेला, मला लई प्रश्न छान विचारले. आणि मी मला वाटायचं की जाऊ त्याचं आपण अप्लाय करूया, तो काढतो तशा नोट्स काढ्या, राहिला एक महिना होता इंटरव्ह्यूला आणि माझ्या नोट्स सगळ्या डॅफ बेस्ड होत्या, म्हणजे माझ्या पर्सनॅलिटीच्यावर, जे काही मी फॉर्म भरला होता त्याच्यावर होत्या. आणि त्याने ज्या नोट्स काढल्या होत्या त्या सगळ्या जनरल नॉलेजच्या अशा, मला वाटलं आपण असंच केलं पाहिजे की काय, पण नाही म्हटलं. आतून आवाज आला की आपण असं नाही, आपलं तुझी पर्सनॅलिटी चेक करणार आहेत ते, नॉलेज तर त्याने रिटर्नमध्ये चेक केलेलं आहे. म्हणजे मग मी माझ्या ह्याच्यावरच ठाम राहिले, ज्या नोट्स होत्या, स्वतःची स्ट्रॅटेजी होती. आणि त्याचा फायदा असा झाला की इंटरव्ह्यूला मला चांगले मार्क्स आले, तिथं माझी त्यांनी पर्सनॅलिटी चेक केली, 150 पैकी 112 मार्क्स आले, जिथं 100 मार्क्स चांगले मानले जातात तिथं मला 110 प्लस होते. त्यामुळे मला ह्यातून अजून एक गोष्ट शिकायला मिळाली की आपली स्ट्रॅटेजी असते ती भारीच असते, कोणतरी लई भारी सांगतंय माझं असं झालं तसं झालं, कोणतरी म्हणतं असेल माझ्या टेस्टमध्ये एवढा स्कोर आला, त्यांच्यामुळे आपण डिमोटिवेट होऊन काम नाही आहे, त्याचं डिमोटिवेट व्हायचं काही काम नाही आहे, आपली एक स्ट्रॅटेजी असते. आणि एक म्हणजे मी म्हणत नाही की मी लई मोठं काहीतरी अचीव्ह केलं आहे, अजून खूप करण्यासारखं आहे मला पुढं, पण मी तुमच्या स्टेजला असताना मला वाटायचं की मी एकटीच आहे, जबाबदारी उचलली पाहिजे घरची, म्हणजे मी मोठी असल्यामुळे मला वाटायचं की मग एक अटेम्प्ट झाला की मी करू शकतो आहे का नाही, चुकीचं क्षेत्र निवडलं काय, मग आपल्याला मग आपला भूतकाळ छळतो आहे की तो निर्णय तसा का घेतला मी, एखादी डिग्रीच चांगली घेतली असती, बऱ्यापैकी बी ए असतात किंवा इंजिनियर डिग्रीच चांगली घेतली असती, इथं आला ना की तुम्ही ते सगळं सोडायचं, भूतकाळ तुमचा गेला मागं, आता जे करायचं आहे ते तुम्हाला रोजचा 1 तास 6 तास 10 तास कन्सिस्टंट अभ्यास करायचा आहे बस, ते तुमचं पुस्तक आणि तुम्ही एवढं असेल. आणि बाकी स्पर्धा पर म्हणजे जे म्हणतो आहे आपण की एवढी स्पर्धा आहे, अर्ध्या मार्कानं कोणाच राहील, हे गंमत अशी आहे की प्रत्येकजण काय सांगतो आहे राहिलं की अर्ध्या मार्कानं राहिलं माझं, एक मार्कानं राहिलं, आपल्याला माहीत नाही किती मार्कानं राहिले, मग आपण भीतो आहे की ते एवढ्या हुशार पोराचं अर्ध्या मार्कानं राहिलं, त्याला मार्कशीट पण माहीत असते किती मार्कानं राहिलं, त्यामुळे आपण ते किती मार्कानं राहिले हे बघण्याच्या नादाला जायचं नाही, ठीक आहे बाबा तू तुझा राम मी माझा राम, आणि आपला आपला अभ्यास करत राहणे, स्पर्धा किती आहे कोण काय करतं, किंवा आपण पण तसं करू नये टाईमपास, कारण पेठेत बघतो आहे खाण्याची दुकानं जास्त आहेत, आपल्याला काही मूड लहर आली की आपण लगेच जाऊ शकतो, तर तसं होता कामा नाही. एखादा ग्रुप असतो आपला, त्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी चांगलीच मुलं राहिली पाहिजेत, किंवा एखादा जरा आपलाच चांगला मित्र आपल्याला माहिती आहे मनानं चांगला आहे बाबा पण त्याचा भरकट आलेला आहे, तो काहीतरी जरा मूड नाही आहे, तर त्याला आपल्या प्रवाहात आणायचं, ना की आपण पण त्याच्याबरोबर टाईमपास करायचा. सगळ्यात मोठी गोष्ट तर मोबाईल, मी काय करायची, कारण मी पण मोबाईल ॲडिक्शन होतं, मला मी नाही म्हणत की मला नव्हतं, मी मोबाईल काय त्याग वगैरे असं काय झालं नव्हतं, पण एकच गोष्ट मी वेगळी करायची, ज्यावेळी मोबाईलवर माझा 2 तास टाईम केला, आज समजा आज मी दिवसभर अभ्यास केला आणि माझं प्लॅनिंग होतं संध्याकाळी 8 ते 12 मला जॉग्राफी वाचायचं आहे, मला कॉल यायचा कुणाचा तरी, मग मी 1 तास घालवणार, मग कॉलमध्ये 1 तास घालवणं आपलं काय होतं की जाऊ दे आता एक चॅप्टर आपलं ठरलं होतं पण ते काय होत नाही, उद्यापासून करू, उद्यापासून काय ते आपण परत उद्याचं परत पेंडिंग जाते, मग ही सायकल एकदा दोनदा लक्षात आली माझ्या चुका त्या पण झाल्या. तिसऱ्या दिवशी मी काय केलं, फोन स्विच ऑफ केला, 8 दिवस फोन स्विच ऑफ, आणि पप्पा मम्मीने सांगितलं फोन करायचं असेल माझी एक बेस्ट फ्रेंड आहे तिच्या फोनवर करा खाली खुशाली विचारण्यासाठी. 8 दिवस फोन स्विच ऑफ केल्यानंतर मग पुन्हा जरा असं वाटलं की आपल्या स्वतःला शिक्षा देऊन झालेली आहे, एक टार्गेट ठरवलं की ह्या 8 दिवसात जॉग्राफीचं हे 11th स्टँडर्डचं NCERT वाचल्याशिवाय मी फोन घेणार नाही, ते वाचून ज्यावेळी झालं त्यावेळी फोन परत हातात घेतला. तसंच तुम्ही म्हणजे आणि स्टडरूमला जाताना मी पहिल्या जायची फोन घेऊन, मग वर गेले की जरा 4 चॅप्टर वाचले 50 पानं वाचले की वाटणं कंटाळा आला आहे फोन उघडू, मग यूट्यूबच्या रील्स बघणं हे सगळं मी पण केलं, पण
सक्सेस काय झाले, कारण ते ओळखलं मी अरे माझा टाईम जातो आणि मी हे नाही केलं पाहिजे, मग मनाचा तो कंट्रोल ठीक आहे, मग मी फोनच नाही नेला स्टडी रूममध्ये, मी फोन न्यायचीच नाही रूममध्ये, ठेवायचं बॅगमध्ये घालून सकाळी स्टडी रूमला गेल्यावर रात्री दिवसभरचं टार्गेट पूर्ण झालं की आपल्याला पण झोप कशी छान लागते बघायचं, तर त्या चांगल्या झोपेसाठी आठवायची आणि फोन मग बॅगमध्ये रूममध्ये ठेवून जायची. हे ऑप्शन्स आहेत, मी नाही म्हणत की कोण चुकत नाही, टॉपर्स लोक पण भरपूर चुका करतात, पण ते चुका रिपीट करत नाहीत. एक चूक झाली की त्यातून शहाणं व्हायचं, परत ती चूक करायची नाही. जसं की PYQ बघणे असतील, ह्या गोष्टी असेल, किंवा टाईमपास न करणं. आता पुणे एवढं मोठं आपल्याला फिरायला सगळं आहे, पण माझी गोष्ट मोठेपणा नाही, पण कुठेतरी माझी परिस्थितीने मला जाणीव करून दिली होती की तुला फिरायला पुण्यात आलेली नाही आहेस. आमच्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की तुला पुण्याला कशाला पाठवलं हे लक्षात ठेव, त्यामुळे मी काय केलं होतं की पण केला होता. मी 6 वर्ष झालं पुण्यात आहे, पण अजून मला कुठलंही जे डेस्टिनेशन किंवा टुरिस्ट प्लेस आहे ते फिरलेलं नाही, कुठलंच नाही. आळंदीला गेलो होते, पण माझी CDSची एक्झाम होती त्यावेळी, एक्झाम मला वाटते 2022 साली, त्यावेळी पण केलं होतं की मी कुठलेही प्लेस फिरणार नाही भलेही पुण्यात आलो. आणि आता फिरणार मी, आता 1-2 महिने आहे ट्रेनिंगला जाऊपर्यंत, आता निवांत आता फोटो काढणार, आता त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त जळवणार इन्स्टावर पोस्ट करणार. इन्स्टाचा अकाउंट पण मी माझ्या भावानं काढून दिलं मला मागच्या महिन्यात रिझल्ट लागल्यानंतर, का तर मला माहिती होती इन्स्टावर काय असते. आता मी त्यांना जास्त जळवणार, पण नातेवाईक असतील किंवा ह्या गोष्टी एखादंच म्हणजे स्पष्टपणे नातेवाईक तोंडावर म्हणायचे ठीक आहे. म्हणजे मी जर जास्त फॅमिली राहिलं माहिती आहे, पण मी स्पीकर असल्यामुळं ठीक आहे म्हणायचे. कवा लागल तवा सरकारी नोकरी, कवा लागल तवा झाली तर, अशी डायरेक्ट बोलणं. कोणकोण माघारी बोलतात सगळेच, पण डायरेक्ट बोलणारे पण बरेच होते, पण त्यावेळी ते मला उचलून घेऊन नाचायला मिरवणुकीत कुठं असायची. ह्या गोष्टी आपण सगळेच ऐकतो, त्यांना आता मी नावं ठेवणार नाही, कारण त्यांचं योगदान मोठं आहे. ते जर तसे वागले नसते तर आज मी कदाचित ती जिद्दीने केलं पण नसतं. सख्खे नातेवाईक असतात आपले, काय गुण उधळणार आहे बघू. आता माझी लहान बहीण आहे, मोठीनं काय गुण उधळले तर लहान बहिणीचं कसं. ह्या गोष्टी कानानं ऐकल्या तर आग व्हायची की ठीक आहे असं का. मग त्यामुळे गिवअप करण्याचा विषयच नाही, की गिवअप करणे हा डोक्यात आलाच नाही विषय, करायचं तर करायचं. कधी कधी वाटायचं, आता जानेवारीमध्ये नेट झाली क्लिअर माझी, या महिन्यानंतर मी नेट क्लिअर करून ठेवली प्लॅन बी असावे म्हणून. तिथल्या पण क्षेत्राच्या नंतर काही आतल्या गोष्टी मला कळाल्या, पॉलिटिक्स सारख्या गोष्टी. मग नंतर वाटायला लागलं ठीक आहे, जरी आपण CHVला लागलो कुठेतरी 20-25 हजाराचा, मग काय होईल. माझं एक सामान्य आयुष्य असेल, एक प्रोफेसर म्हणून, असिस्टंट प्रोफेसर म्हणून एक टीचरचं आयुष्य असेल, किंवा मग अजून एखादं 2 वर्ष मी भलेही यात कष्ट केलं तर मला एक ऑफिसरचं लाईफ मिळेल ठीक आहे. मला अजून 2 वर्षांना काय होईल, मला बरेच जण विचारायचे की कसं तुमची परिस्थिती अशी नाही आहे, अजून किती वर्ष शिकणार. मी त्यांना हिशोब करून दाखवायची, तुम्ही पण केला असेल असं वाटते, पण ज्यांनी केलं नसेल त्यांना सांगतो. तुम्ही आता डिग्रीच्या थर्ड इयर असेल, कुणाचं मास्टर्स चालू असेल, आता तुम्ही पैसा घालणार. एखादी नोकरी केली तर तुम्हाला कितीची नोकरी मिळेल, लेतले 10-15 हजाराची, एका वर्षाचं सेव्हिंग 1.5 लाख, आपण 15 हजारची नोकरी धरलं तरी 2 वर्षाचं सेव्हिंग 3 लाख, 3 वर्षाचं सेव्हिंग 4.5, म्हणजे 5 लाखाचं जरी सेव्हिंग धरलं, तुमचा धान्याखांचा खर्च 2.5 लाख जाणार, सॉरी 3 वर्षाचा, तर 3 वर्षात तुमचं 2.5 लाखच मिळवत आहे. तुम्ही 2.5 लाख तुमचे राहण्याखाण्यात गेले, तर 3 वर्ष अभ्यास करून पुढच्या 1 वर्षात 2.5 लाखाचं असंच निघतं आहे. हो मी हेच हिशोब करून सांगायचे, ट्रेनिंगमध्ये तुमचा तो खर्च निघून जातो आहे, त्यापेक्षा आत्ता कष्ट करतो 3 वर्षांनी भली पोस्ट मिळाली मला, तरी 10-15 हजाराच्या नोकरीपेक्षा ती बरी. हे डिटेल मग तोवर 3 वर्ष काय करायचं, 3 वर्ष तोवर मग आपल्या मनात परत येते की 3 वर्ष कसं सस्टेन करायचं. महिन्याला 5 हजार, 7 हजार, 10 हजार ठीक आहे, काहीतरी करतील, कर्ज काढतील, आपले आई वडील तर शिकतोय म्हणलं नाही म्हणत नाहीत, एवढा पण एक सुदैवानं आपली चांगली गोष्ट आहे, काहीतरी करतील, पण भविष्य चांगलं आहे. हा स्वतःला विचार करत द्या तुम्ही, हे स्वतःला ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताना मेंटली जेवढं स्ट्रॉंग असाल तेवढं अभ्यासाला मन लागते, पण ज्यावेळी शंका घेऊन करतो होईल का नाही माझ्याच्यानं. पहिली गोष्ट आपल्या महाराष्ट्राला पोरांचं हेच होते, फायटिंग स्पिरिट कमी. म्हणजे मला नेहमी इन्स्पिरेशन करणारे एक मॅडम होते, मेजर रेणुताई म्हणून आणि एक मयूरदादा म्हणून, तर त्यांच्याकडे जायची मी त्यावेळी. असंच मी म्हणजे माझा अटेम्प्ट होता मागच्या 23ला, मला वाटतं जुलैच महिना होता, आणि एक महिन्यावर फक्त माझा पेपर राहिला होता, आणि मला वाटायचं की एखादं लेक्चर तरी आपण करून घ्यावं जेणेकरून आपला खर्च तरी भागल. म्हणून गेलो की असं असं मला लेक्चर मिळेल का करायला, जेणेकरून माझं इकॉनॉमिकल सस्टेन व्हायला पाहिजे. तर ते म्हटले किती अटेम्प्ट झाले तुझे दादा, म्हटलं दादा एक अटेम्प्ट झाला आहे बास, कारण तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे. कारण मला त्यांनी 3 वर्ष बघितलं होतं की कशी मी अभ्यासू आहे किंवा जिद्दी आहे, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे म्हटले. आणि तुझाच नाही, महाराष्ट्रातला सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, फायटिंग स्पिरिट कमी आहे आपल्याकडं. कारण हे नाही झालं तर दुसरं आपल्या तयार आहे, कुणाची शेती आहे, कुणाची MIDC आहे, कुणाचं मुलींचं तर लग्न आहेच, पण मुलींना एक मोटिवेशन फॅक्टर चांगला आहे की लग्न व्हायला नाही म्हणून MPSC तरी करून टाकू आपण. तर ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. काही काही मुली खरंच असं घेतात, म्हणजे मी बघितला तो ट्रेंड, होप की आपल्या इथं कुठं नसावा, बॉयफ्रेंड असतो. म्हणजे माझीच एक रूममेट होती, आता जोक्स अपार्ट, पण कसं होतं तिचं बॉयफ्रेंड होता मुंबईला आणि त्याच्याबरोबर हिचं लग्न व्हायचं होतं, म्हणून हिनं काय केली MPSC करणार म्हणून सांगितलं पुण्यात आली.
तोवर त्याचं सेटल होईपर्यंत. आणि ही पुण्यात नुसते येते, जिम लावते, अभ्यास काय मला वाटत नाही करत होती, भांडणं काढायची मुलींबरोबर, आणि मग त्याचे सेटल झाले हे गेली लग्न करून त्याच्याबरोबर. म्हणजे एम पी एस सी हे कारण आहे काही काही जणांसाठी. तर असं काय म्हणजे हा ट्रेंड चुकीचा आहे असं सगळा. तुम्ही आपल्यासाठी या, आपल्या स्वतःच्या लाईफसाठी या. म्हणजे मुलांचे पण मुलं पण काय लई हे सांगणार नाही मी, ते पण काहीतरी गावाकडे कंटाळा येतोय, छोटा जॉब करायचा नसतोय, थोडं वर्ष असं जरा करायचं असते, असे पण उद्देश असतात. मला माहिती की आपल्या तसं कोण नाही आहे, पण तसे जर तुमचे मित्रमैत्रिणी वगैरे असतील तर त्यांच्यापासून अवॉइड राहा, त्यांना अवॉइड करा असं सांगेन. बाकी मला वाटतं एवढ्या सगळ्या भरपूर बोललो मी, भरपूर बोलले, आणि काही चुकीचा शब्द वगैरे गेले असेल तर माफ करा. असं काही प्रिव्हियस तयारी काही केली नव्हती मी, इथं आले आमची चर्चा झाली की काय सांगायचं, थोडा प्रवास सांगितला, थोड्या चुका काय करायच्या नाही हे सांगितलं, थोडं जनरल पण सांगितलं. पण मला वाटतं तुम्ही कराल हे सगळं, डोक्यात ठेवाल आणि स्वतःला कमी समजू नका, फक्त एक गिव अप करू नका. कारण फर्स्ट इयरला पण मी नवीन पुण्यात आलो, त्यावेळी 17 वर्षाची होती मी, कारण वय कमी, 1 वर्षानं लवकर शाळेला घातल्यामुळं त्यावेळी रूममध्ये इतकी भांडणं व्हायची. म्हणजे हे असतंच, प्रत्येकाचे विचार वेगळे, काहीतरी व्हायचं. मी सगळ्यात ज्युनियर आणि मी थोडासा ॲग्रेसिव्ह स्वभाव होता माझा, कारण लहानच, बाहेरचं जग माहीत नाही, कोण काय बोललं की लगेच उलट बोलणार की का मी असं करू. पण जास्त करून मग ह्याचा त्रास मला झाला, रडायची मी, इतकी रडायची की दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये शिक्षक विचारायचे तुमचे डोळे का लाल झाले, कारण घरापासून लांब यायची आणि लहान कोवळं वय मला वाटते. पण कधीच म्हणजे त्यावेळी मला हे कळत नव्हतं, पण आत्ता कळते की त्यावेळी कसं काय मला वाटलं नाही की जाऊ घरला जाऊ आपण परत म्हणून. कुठंतरी ती आत नव्हतं की पर्यायच नाही ना याच्याशिवाय आपल्याला. आपण मिडल क्लासमधून असतो आणि ही हाय क्लास लोकांनी ही एक लाईन सेट केलेली आहे की हे स्टेटस म्हणा, इकॉनॉमिकल कंडिशन म्हणा, ही लाईन क्रॉस केली आपण डायरेक्ट जंप घेणार असतो. ती जंप घेण्यासाठी ती आत होतच की आपले पर्यायच नाही आहे, केलंच पाहिजे. हे ज्यावेळी पर्याय नसण्याच्या गोष्टी असतात त्यावेळी मग आपण नक्कीच करतो आहे. मग ते धीर पण देव आपल्याला आपणच काढतो आणि संयम पण ठेवतो आहे आणि कष्ट पण करतो आहे. मला वाटतं धीर ठेवा, कष्ट करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. दरवेळी आईवडिलांचा आठवा किंवा जे काय सगळे सांगतातच, फक्त ह्या चुका करू नका की मानसिक जे आहेत कमकुवतपणाचे ह्या चुका फक्त करू नका असं सांगेन, ज्या मी केलं होतं. बाकी एवढी आणि ज्यावेळी मी चांगलं पोस्टिंग कार्य करेल त्यावेळी काही गोष्टी सांगायला येईनच. तुम्ही सगळ्यांनी इतकं छानपणे ऐकून घेतलं, मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि दोन शब्द थांबवते.